नमस्कार, मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते. आज मी आपल्याला स्नेक प्लॅंटबद्दल सांगणार आहे. स्नेक प्लॅंट हे आपल्या घरात लावावे की नाही लावावे हे सांगणार आहे. घरात कोणत्या कोणत्या साईडने लावायचे, कुठे कुठे लावायचे, कोणत्या दिशेला लावायचे आणि कोणत्या रूममध्ये लावायचे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. आपण आपले स्नेक प्लॅंट हॉलमध्ये, किचनमध्ये, बेडरूममध्ये लावावेत का ते सांगणार आहे. हे स्नेक प्लॅंट आपण जर लावले तर ते शुभ आहे का अशुभ आहे ते पण सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की स्नेक प्लॅंट हे जे आपण लावले तर त्याचे काय फायदे आहेत. स्नेक प्लॅंट हे इजी टू ग्रो आहे आणि हे ह्याची छोटी छोटी कटिंग लावली तरी येते. ह्याला जास्त पाणी लागत नाही, ह्याला जास्त ऊन लागत नाही, जास्त प्रकाशही लागत नाही आणि हे प्लॅंट खूप नर्सरीमध्ये जर आपण घ्यायला गेलो तर खूप महागाचे प्लॅंट असतात. पण आपण एका छोट्या कटिंगपासूनही आपण हे ह्याचे रोपे तयार करू शकतो. आणि स्नेक प्लॅंट हे ऑक्सिजन प्रोव्हाइड करणारे प्लॅंट आहे. आपण जर आपल्या घरातही स्नेक प्लॅंट लावले तरी ते ऑक्सिजन प्रोव्हाइड करते आणि हवा शुद्ध करते. हवा शुद्ध करणारे प्लॅंट आहे. आपण आपल्या गार्डनमध्ये घरात कुठेही स्नेक प्लॅंट लावले तर ते ऑक्सिजन प्रोव्हाइड करते आणि हवा शुद्ध करते. यासाठी आपण आपल्या घरात स्नेक प्लॅंट लावा आणि स्नेक प्लॅंट त्याची केअर करणे फार सोपी असते. त्याला जर एक महिनाभरही आपण पाणी नाही दिले तरी चालते. त्याला जास्त पाणी लागत नाही, जास्त उजाड लागत नाही. यासाठी आपण आपल्या घरात डेकोरेशन करण्यासाठी पण वापरू शकतो. कोणत्याही छोट्या कुंडीतही लावा किंवा मोठ्या कुंडीतही लावा. हे खूप छान असे येणारे प्लॅंट आहेत. आपण हॉलमध्ये डेकोरेशन करण्यासाठी असे छोट्या प्लॅंटमध्ये लावले तरी चालते. त्याला एक महिनाभर आपण पाणी नाही दिले आणि ज्या ठिकाणी उजेड पडत नाही, अंधारच असेल, अशा ठिकाणी पण आपण हे प्लॅंट लावले तर चांगले येऊ शकतात आणि निगेटिव्ह एनर्जी दूर करण्याची ताकद असते. आणि आपल्या जर घरात पैशाची तंगी असेल तर स्नेक प्लॅंट लावला तर ती पैशाची तंगी पण जाऊ शकते. यामुळे आपण आपल्या घरात स्नेक प्लॅंट लावा, कुठेही लावा, बेडरूममध्ये लावा किंवा किचनमध्ये लावा, हॉलमध्ये लावा. ज्या ठिकाणी आपण थोडेफार डेकोरेशन करू शकतो अशा ठिकाणी छोट्या छोट्या पॉटमध्ये पण आपण जर असे स्नेक प्लॅंट लावल्या तर आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी जाईल आणि आपले घरात सुख समृद्धी येईल आणि लक्ष्मी येईल. यासाठी आपण आपल्या घरात स्नेक प्लॅंट लावलेले खूप चांगले असते. आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी येते. यासाठी आपण आपल्या घरात कोणतेही स्नेक प्लॅंट लावा. स्नेक प्लॅंटचे 3-4 प्रकार आहेत. तुम्हाला कोणतेही स्नेक प्लॅंटचे प्रकार भेटले तर तुम्ही घेऊ शकता किंवा नर्सरीमधून आणू शकता. आणि आपल्या घरात स्नेक प्लॅंट लावू शकता. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.